ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. कुटुंबीय आले नाहीत, अखेर मायबाप प्रशासनानेच केले अंत्यसंस्कार. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या पुढाकाराने मृतदेहावर अंत्यसंस्कार. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांची 2 दिवस वाट पाहिली, पण कुणीच आलं नाही. अखेर मायबाप प्रशासनाने सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. खानापूर तालुक्यातील भूड येथील दत्तात्रय आबा कदम या 45 वर्षाच्या व्यक्तीचा 26 तारखेला कोरोनाने मृत्यू झाला. सदर व्यक्तीचा मृतदेह न्यायला 2 दिवस कुणीच आलं नाही. कुटुंबियांना कळवूनही कुणी आले नाही. 2 लहान मुलांना घेऊन पत्नी माहेरी गेली होती, तर भावानेही प्रेत ताब्यात घ्यायला नकार दिला. विट्याच्या ग्रामीण रुग्णालयात अंत्यसंस्काराविना मृतदेह तसाच पडून होता. अखेर माईबाप प्रशासन पुढे आले. विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाला अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना केल्या. भूडचे सरपंच, पोलीस पाटील, पीट अंमलदार यांच्यासह तलाठी SM सुर्वे, मंडल अधिकारी फैयाज मुल्ला या सर्वांनी एकत्र येत सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुझे भूड येथील 45 वर्षीय व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालय विटा येथे उपचार सुरू होते. 26 तारखेला सदरची व्यक्ती मयत झाली. तथापि मयत झाल्यानंतर संबंधित कुटुंबियांना कळवण्यात आलं, तथापि त्यांच्या कुटुंबियांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण रुग्णालय विटा यांनी आज ही माहिती मला फोनद्वारे सांगितली की त्यांचे कुटुंबीय प्रतिसाद देत नाही, अंत्यविधी करणे गरजेचं आहे. मग आम्ही त्या गावचे तलाठी यांना, पोलीस पाटील व सरपंच यांना बोलून घेण्याबाबत सूचना दिल्या व तलाठी व पोलीस पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेह बाबतची ताब्यात घेण्याबाबतची आवश्यक कार्यवाही केली. आणि त्यानंतर नगरपालिका विटा येथे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच पोलीस पाटील व सरपंच यांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी पोलीस बीट अंमलदार देखील हजर होते. धन्यवाद. दत्तात्रय आबा कदम या कोरोना पेशंटचा 2 दिवसापूर्वी आपल्या सांगली रस्त्याच्या दवाखान्यामध्ये मृत्यू झालेला होता. आणि त्यांच्या घरचे नातेवाईक पण नव्हते, त्यांच्या घरात देखील कुलूप होते. मग शेवटी प्रशासनाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या दृष्टीनं आमचे तहसीलदार शेळके साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे पाठवून त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. त्या दृष्टीनं मी मंडलाधिकारी लेंगरे, तलाठी भोर श्री सुर्वे, गावचे सरपंच, पोलीस पाटील, लेंगरे बीटचे पोलीस अंमलदार या सर्वांनी या ठिकाणी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन विटा येथील काळ रस्त्याच्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी अंत्यसंस्कार देण्याची कारवाई केली. याच्यामध्ये नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत अंत्यसंस्कार करण्यामध्ये, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य याकडून लाभलेलं आहे. आणि अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी केलं आणि म्हणून आम्ही हे कार्य करू शकलो. कोविडने मृत्यू झालेल्या सदर व्यक्तीचे प्रशासनच मायबाप झाले आणि माणुसकीच्या नात्याचं दर्शन घडलं. कोरोनाच्या काळात अनेक बरे वाईट प्रसंग अनुभवायास येत आहेत. नात्या गोत्याचे, मैत्रीचे अनेक रंग, अनेक पदर समोर येत आहेत. अनेक ठिकाणी मृतदेह ताब्यात घ्यायलाही नातेवाईक येत नाहीत. जणू माणुसकीला कोरोना झालाय की काय असा प्रश्न पडावा अशा घटना घडत आहेत. या आभाळ फाटलेल्या स्थितीत ज्यांचा काही संबंध नाही असे लोक पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. अजूनही माणूसकी जिवंत असल्याचे दाखवून देत आहेत. त्याचाच प्रत्यय
विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके व त्यांच्या प्रशासकीय टीमने आणून दिला आहे।